नमस्कार, मी अरविंद आठले. मला उमगलेले शंकर महाराज पाहता पाहता 117 भाग झाले आपल्या, आणि आता आपण पुढे जाणार आहोत. खूप छान स्वागत लोकांकडून झालंय. लोक अगदी वाट पाहतात त्या वेळेची. उशीर झाला तर फोन करतात, काय झालं काय झालं. तर अशी ही अत्यंत लोकप्रिय मालिका, याचं सगळं श्रेय मिलिंद कर्वे यांना जात आहे. खूप अभ्यास त्यांनी या विषयाचा केलेला आहे. सद्गुरूंविषयी खडा आणि खडा माहिती त्यांना आहे, आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आता आपण पुढे जाणार आहोत. मी त्यांना विनंती करतो की आजचा विषय त्यांनी सुरू करावा. सर्वांना माझा नमस्कार आणि गुढीपाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या हिंदू नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि उत्तरोत्तर आपल्या आयुष्यामध्ये अध्यात्माची प्रगती व्हावी आणि ती साधना रूपाने आणि ध्यान रूपाने आपल्या ला सुफळ संपूर्ण व्हावी अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. महाराजांची कृपा आपल्या सगळ्यांवरती निरंतर बरसत राहो अशी सदिच्छा व्यक्त करून आजच्या भागाला सुरुवात करतो. तत्पूर्वी काका, तुम्हालाही माझा नमस्कार आणि तुम्हालाही गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. महाराजांचा बोध याविषयी सध्या आपण बोलतोय, त्याचं थोडं थोडाफार आपण कथा भागाकडे वळूया. हाँ महर्षी न्यायरत्न विनोद हे एक अधिकारी पुरुष होते. त्यांचा संस्कृतचा गाढा अभ्यास होता आणि त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्ता आणि तत्वज्ञानाचा जो सखोल अभ्यास होता त्याला त्याची ओळख पटल्यामुळे करवीर पीठाचे शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी यांनी त्यांना त्यांच्या प्रावीण्याचा गौरव करून न्यायरत्न ही पदवी दिलेली होती. महर्षी न्यायरत्न विनोद हे अतिशय व्यासंगी आणि विद्वान व्यक्तिमत्व होतं. प्रकांड पंडित आपण ज्यांना म्हणू शकतो असं व्यक्तिमत्व होतं. आणि त्यापेक्षाही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची शंकर महाराजांवरती नितांत श्रद्धा होती, महाराजांवरती त्यांची विशेष प्रीती होती असे न्यायरत्न विनोद होते. आता न्यायरत्न विनोदांनी काय केलं होतं की ते हिमालयामधल्या योग्यांकडनं, ज्यांना सिद्ध योगी म्हणू आपण अशा योग्यांकडनं आणि तिबेटमधल्या लामांकडनं त्यांनी काही सिद्धी प्राप्त केलेल्या होत्या. आणि त्यांच्याकडनं त्या सिद्धी प्राप्त केल्यानंतर जे अतींद्रिय ज्ञान त्यांनी मिळवलं होतं त्या अतींद्रिय ज्ञानाचा उपयोग ते बऱ्याच वेळेला इतरांच्या समस्या सोडवण्यासाठी करत असत. आणि त्यामुळे त्यांची बरीच ख्याती होती न्यायरत्न विनोदांची. त्यांना ती एक प्रकारची दिव्य दृष्टी प्राप्त झालेली होती आणि ते 3 वर्ष अमेरिकेमध्ये पण वास्तव्यास होते. त्या काळात त्यांना डॉक्टर राईन, डॉक्टर पुहारिश आणि डॉक्टर जॅक्सन इत्यादी अतींद्रिय ज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींशी त्यांचा संबंध आला. तर अर्थातच न्यायरत्न विनोदांचाही तोच विषय होता, त्या संशोधकांचाही तोच विषय होता. मग साहजिकच चर्चा झाल्या असतील आणि मग काही प्रयोग म्हणून मग न्यायरत्न विनोदांनी काळ्या मनुका, हळकुंड ह्या जेव्हा भारित केल्या आणि त्या भारित केलेल्या वस्तूंचं जेव्हा त्या डॉक्टरांनी विश्लेषण केलं तेव्हा त्यांना असं आढळून आलं की या दोन वस्तूंमधले जे स्वाभाविक गुणधर्म आहे त्या गुणधर्मांमध्ये कैक पटींनी वाढ झालेली आहे. न्यायरत्नांनी ते सिद्ध केलं तिथे आणि त्या डॉक्टरांनी, त्या अमेरिकन डॉक्टर्सनी ते मान्य केलं. डॉक्टर्स म्हणजे ते काही मेडिकल प्रोफेशन मधले डॉक्टर्स नव्हते, पण हे अतींद्रिय संशोधनामध्ये काही काम करणारे ते डॉक्टर्स होते. अतींद्रिय ज्ञान म्हणजे काय तर एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन असं ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ते. तर ह्या ज्या वस्तू अभिमंत्रित केल्या जातात त्याच्यामध्ये नेमकं काय होतं तर त्या वस्तूंची जी मूलद्रव्य असतात, मूळ ज्याच्यापासून वस्तू निर्माण झालेली असते, त्या मूलद्रव्यामध्ये फरक पडतो. आणि मग ते अभिमंत्रित केलं म्हणजे काय? आपल्याला बऱ्याच जणांना हा अनुभव असेल की
कोणाकडे गेल्यानंतर एखादी वस्तू आपल्याला अभिमंत्रित करून दिली जाते. एखादा ताईत असतो, गंडा असतो, दोरा असतो किंवा आणखीन काही तत्सम गोष्टी असतात, ते अभिमंत्रित करणं म्हणजे काय? तर त्या व्यक्तीची जर तशी ताकद असेल, त्याला ती अतींद्रिय दृष्टी प्राप्त झाली असेल, दिव्य दृष्टी प्राप्त झाली असेल, त्या अतींद्रिय ज्ञानामध्ये त्यांनी काही भराऱ्या घेतल्या असतील, तर त्या व्यक्तीकडनं जो ती वस्तू जेव्हा मंत्रून दिली जाते, मंत्र म्हणजे तो सिद्ध मंत्र असतो, तो त्याला कुठल्या तरी सिद्ध पुरुषाकडून किंवा अशाच एका कुठल्या तरी तयारीच्या अशा साधकाकडनं तो मिळालेला असतो. तर हे जेव्हा त्याला ते प्राप्त होतं, त्यावेळेला काय होतं की ह्या अभिमंत्रित केलेल्या गोष्टींनी ज्या माणसाला त्या वापरायला दिल्या जातात, त्याच्या ज्या समस्या असतात त्याच्यावरती ह्या अभिमंत्रित केलेल्या गोष्टी काम करतात. म्हणजेच काय, त्याची जी मंत्रशक्ती असते, त्याच्यावर जे भारलेलं असतं ते काम करत. तर हे जेव्हा लोकांसाठी ते उपयोग करत असत, तर त्याचे रिझल्ट्सही त्यांना मिळत असत, आणि त्यामुळे असं झालं की त्यांचा बोलबाला त्या काळी खूप होता. न्यायरत्न विनोदांनी आणखीन एक असा तांत्रिक प्रयोग सिद्ध केला होता की काय करायचे ते, तर त्यांनी तांब्याची आणि अशी काही उपकरणं बनवली होती, तांब्याच्या तारा, तांब्याचे पत्र, याच्यापासून काही उपकरणं बनवलेली होती, आणि ते त्यांची जी सिद्ध शक्ती होती त्यांच्या त्यांना प्राप्त, त्या सिद्ध शक्तीला ते त्या उपकरणांमध्ये आवाहन करत असत, आणि त्या उपकरणांद्वारे ते इतरांच्या समस्या दूर करत असत, असा तो त्यांचा तांत्रिक प्रयोग होता. आणि तो गुरु पौर्णिमेच्या दिवशी ते सिद्ध करत असत. तर त्यावेळेला काय होत असे की हे सगळं केल्यामुळे लोकांचे संकल्प पूर्ण होत असत, आणि या प्रयोगाला ते संकल्प समाधी असं त्यांनी नाव दिलेलं होत. त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय रुबाबदार होत आणि आकर्षक होत. शंकर महाराज जेव्हा जेव्हा पुण्यात येत असत, तेव्हा महर्षी विनोद त्यांच्या दर्शनाला जात असत आणि सत्संगालाही जात असत. रावसाहेबांच्या वाड्यामध्ये ते सगळं चालत असत. ते महाराजांबरोबर नाना विषयांवर चर्चा करत असत, महर्षी विनोद, न्यायरत्न विनोद. आणि त्यांचे एक वैशिष्ट्य असं होतं की ते जेव्हा रावसाहेबांच्या वाड्यामध्ये महाराजांच्या दर्शनाला येत असत, त्यावेळेला त्यांची भावावस्था आपोआप बदलत असे, आणि महाराजांची चर्चा करून झाल्यानंतर त्यांच्याच मुखातून ओवीबद्ध असं काही बाहेर पडत असे की जे लिहून घ्यायला लागे, कारण ते एकदा बोलून झाल्यानंतर नंतर त्यांना अजिबात आठवत नसे की आपण काय बोलले. तर ते अतिशय गूढ असं तत्वज्ञान होतं त्यांच्या मुखातून बाहेर पडत असे, ते महर्षी विनोदांच्या. तर न कंटाळता रावसाहेब मेंदळे ते सगळं उतरवून घेत असत वहीमध्ये. आणि मग एकदा असं झालं की न्यायरत्न सकाळी 10 वाजता बसले महाराजांच्या इथे आणि बोलायला लागले. ते सगळं बोलणं रावसाहेब न कंटाळता लिहून घेत होते. तेव्हा संध्याकाळचे 6 वाजले तरी ते बोलणं संपेल. 6 वाजले तेव्हा ते थांबले. आणि तेव्हा काय झालं, मग हे सगळं जेव्हा ते गूढ तत्वज्ञान ते त्यांच्या तोंडून येत होतं आणि ते वहीमध्ये उतरवलं जात होत, तर ते वाचल्यानंतर इतर जण थक्क होत असत की हे आलं तरी कुठून नेमकं. पण न्यायरत्नांचं असं प्रांजळ मत होतं की हे मी बोलत नाही, माझ्या तोंडून, माझ्या समोर जो माझा भगवंत बसलेला आहे शंकर महाराज, ते हे सगळं बोल. आणि मग काय व्हायचं की या भावनेपोटी जेव्हा न्यायरत्न विनोदांचं महाराजांबरोबर आदान प्रदान चालत असे, तो एक कृपेचा भाग होता की मग हे जेव्हा महर्षी न्यायरत्न विनोदांच्या बाबतीत हे जेव्हा घडवलं जातं अशा गोष्टी, महाराजांनी त्यांच्या असंख्य शिष्यांच्या बाबतीत अशा अनंत अलौकिक गोष्टी घडवलेल्या आहेत, त्या आपण आधी पाहिलेल्या आहेत. मग एकीकडे आपण असं म्हणतो की भगवंत चराचरात आहे, अणुरेणूमध्ये आहे, तर तुमच्या समोर जे अवतरित झालेलं परब्रह्म आहे, त्या फक्त परब्रह्माशी तुम्ही खेळून कसं चालेल? मग ते अवतरित झालेलं परब्रह्म खरं का चैतन्य तुमच्या अवतीभोवती जे पसरलेलं आहे, अणुरेणूमधलं जे चैतन्य आहे ते खरं? वास्तविक हा प्रश्नच चुकीचा आहे, दोन्हीही खरं. पण जर एखाद्याला असं जर कोडं पडत असेल तर तो काय म्हणेल त्याच्यामध्ये, की अजब हैरान हूँ भगवान तुम्हें कैसे रिझाऊ मैं, कोई वस्तु नहीं ऐसी जिसे सेवा में लाऊ मैं, करे किस तौर आवाहन की तुम मौजूद हो हर जहां,
निरादर है बुलाने को अगर घंटी बजाऊं मैं। तुम ही हो मूर्ति में भी, तुम ही व्यापक हो फूलों में, भला उस फूलों को भगवान पर कैसे चढ़ाऊं मैं। लगाना भोग कुछ तुमको, यह एक अपमान करना है, खिलाता है सब जग को, उसे कैसे खिलाऊं मैं। तुम्हारी ज्योति से रोशन है सूरज चांद और तारे, महा अंधेर है कैसे तुम्हें दीपक दिखाऊं मैं। भुजाए हैं न गर्दन है न सीना है न पेशानी, तुम हो निर्लेप नारायण, कहाँ चंदन लगाऊं मैं। बड़े नादान है वे जन जो गढ़ते आपकी मूरत, बनाता है सब जग को, उसे कैसे बनाऊं मैं। अजब हैरान हूं भगवान, तुम्हें कैसे रिझाऊं मैं, कोई वस्तु नहीं ऐसी जिसे सेवा में लाऊं मैं। म्हणजे तुझच तुला अर्पण करायचं, याच्यामध्ये मला काही गम्य वाटत नाही, ही एक अवस्था असू शकते, भावावस्था असू शकते किंवा असते। आणि जे चैतन्य समोर मनुष्य देहामध्ये वावरतय विहरतय, त्याच्यासाठी सगळे भाव अर्पण करायचे, ही भावावस्था वेगळी, आणि भाव अर्पण करायचे त्याच्यासाठी ती भावावस्था वेगळी। पण एकंदर विचार केला तर ते जे अवतरलेलं चैतन्य आहे ते, आणि हे जे म्हटलं जातंय ते की अजब हैरान हूं भगवान तुम्हें कैसे रिझाऊ मैं, ह्याच्या या भावावस्थेमध्ये कुठेही फरक नाही। याचं कारणच असं की महाराज नेहमी म्हणायचे की मी जरी अवतरित झालेलो असलो तरी या तुमच्या अमर्त्य जगात कमवण्यासारखं माझ्यासाठी काहीही नाही, आणि गमावण्यासारखं सुद्धा माझ्याकडे काहीही नाही। ते सगळे नियम तुमच्या सर्वसामान्य माणसांच्या आयुष्याला लागू होतात, मला नाही होत। त्यामुळे मी जसा अनादि आहे अनंत आहे त्याच स्वरूपामध्ये मी इथे तुमच्या समोर वावरतो आहे, त्यामुळे कमावणं आणि गमावणं हे माझ्यासाठी शून्य होत, त्याला काही एक अर्थ नाही। आता अनेक जण असा प्रश्न विचारतात की का हो की महाराजांची जी बसण्याची एक विशिष्ट पोज आहे, मी त्याचा जो फोटो काढलेला आहे ती पोज आपण आज गृहीत धरलेली आहे, त्या फोटोचं काय आहे हकीकत ते आपण बघितलेली, तर ती जी पोज आहे त्याच्यामध्ये महाराज जेव्हा गुडघ्याला मिठी घालतात आणि त्यांचं एक पाऊल उजवं पाऊल पुढे असतं डावं पाऊल मागे असतं, आणि उजव्या हाताच्या करंगळीने त्यांनी डाव्या पायाच्या करंगळीवरती ते बोट ठेवले, उजव्या हाताचं पहिलं बोट डाव्या पायाच्या करंगळीवरती त्यांनी ठेवलेलं आहे, याचा अर्थ काय होतो। तर महाराजांनीच हे सांगितलेलं आहे की डावं पाऊल हे स्वामींचं आहे आणि उजवं पाऊल हे माझं आहे। आता हे एवढंच महाराजांनी सांगितलं, पण मग ह्याच्यामधला जो अर्थ शोधायचा प्रयत्न केला तर तो कसा काय सापडतो, तर तो अर्थ शोधायला गेलो आपण तर तो आपल्याला सापडत नाही, पण महाराज जेव्हा त्याचा सखोल अर्थ सांगतात तो काय आहे अर्थ त्याच्यामधला, तर महाराजांचं एक पाऊल मोठं होतं उजवं आणि एक पाऊल छोटं होतं। तर महाराजांनी नेहमी जेव्हा सांगितलंय की ते डावं पाऊल हे स्वामी समर्थांचं आहे म्हणजे माझ्या गुरूंचं आहे, याचाच अर्थ असा होतो, महाराज म्हणतात की गुरूंच्या चरणाकडे सतत लक्ष ठेवायला हवं, गुरूंची चरण सेवा महत्वाची आहे। आणि मग आता बघा, उजव्या डाव्या पायाचा अंगठा, मग पहिलं बोट, त्याच्यानंतरचं बोट, मग नंतरचं बोट आणि मग करंगळी, ही जी 5 बोट आहेत त्या करंगळीवरती डाव्या पायाच्या हे बोट ठेवलेलं आहे, म्हणजे जर अंगठ्यापासून सुरुवात केली तर पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, करंगळीवरती जर आकाशाचा जर आपण त्याला उपमा दिली किंवा तिथे ते ठेवलेलं आहे अनुक्रमे, तर असं लक्षात येतं की गुरुतत्व हे आकाशा इतकं अमर्याद आहे, आकाश पोकळीपेक्षाही जास्त अमर्याद आहे। मग ते करंगळी जर तिथे गुरुतत्वाची जर समजली की ते व्यापक आहे, आकाश तत्व आहे, तर त्या करंगळीवरती ते बोट ठेवून महाराजांनी सूचित केलेलं आहे की गुरुतत्वाचा आवाका किती मोठा आहे, किती व्याप्ती त्याची मोठी आहे, आणि ती सर्वसामान्यांच्या किंवा पोहोचलेल्या साधकाच्या सुद्धा आवाक्यात येणं फार कठीण आहे। जरी ते ब्रह्मांडातलं इथे पिंडात असलं तरी सुद्धा इथला आवाका आणि तिथला आवाका ह्याच्यामध्ये फरक आहे, फक्त ही त्या ब्रह्मांडाच्या एका रूपाची ही झलक आहे इथे, हे जे शरीर आहे ते 3.5 हाताचा जो देह आहे, म्हणून तर इथे या पिंडामध्ये सगळं काय,
मग ते ब्रह्मांड इथे पिंडात आहे, इथल्या पिंडामधलं सगळं ब्रह्मांडात आहे म्हणतो आपण व्हाईस वर्सा। त्याचं कारणच हे आहे की महाराजांनी जेव्हा सांगितलं की गुरुतत्व हे अमर्याद आकाश पोकळी सारखं प्रचंड विस्तारलेलं आहे, तुम्ही त्याचा वेधच घेऊ शकत नाही त्या आकाश पोकळीचा, त्या पद्धतीने जे विस्तारलेलं गुरुतत्व आहे त्याचं दर्शक म्हणून त्यांनी त्या तरंगईवरती बोट ठेवलेलं आहे। आता वास्तविक बघा, महाराजांच्या उजव्या हाताच्या सगळ्या बोटांमध्ये अंगठ्या आहेत, मनगटाला घड्याळ आहे, आणि त्या अंगठ्या घातलेल्या बोटांसकट ते बोटां त्यांना तिथे दाखवत आहेत ना, ती करंगळी पायाची। मग ह्या अंगठ्यांचं प्रतीक काय आहे? आपण स्वामी समर्थांचं जे आविष्कारित रूप बघतो किंवा चित्ररूप पाहतो किंवा ते जेव्हा देहात असताना त्यांची जी छायाचित्र काढली ते रूप पाहतो, तर त्याच्यामध्ये असं कुठे दर्शवलं नाही, पण स्वामींच्या दोन बोटांमध्ये एक काचेची गोटी दाखवलेली आहे, आणि ते कसलं प्रतीक आहे? तर पृथ्वी त्यांनी ह्या दोन बोटांमध्ये तोललेली आहे, म्हणजे पृथ्वीचे दोन अक्ष त्यांच्या बोटांमध्ये त्यांनी तोललेले आहेत, आणि मग ती पृथ्वी जर त्यांच्या एवढ्या ह्याच्यामध्ये सामावत असेल तर बाकीची जी ग्रहमाला आहे सूर्यासकट जी 9 ग्रह आहेत त्याच्यामध्ये पृथ्वी आली, पृथ्वी तर स्वामींच्या दोन बोटांमध्ये आहे। मग महाराज जेव्हा दाखवतात नवरत्नांच्या अंगठ्या, तर ते प्रतीक आहे की बाकीचे नवरत्न म्हणजे काय आहेत, ती एकेका ग्रहाची प्रतीक आहेत ना, मग ते ग्रह सुद्धा स्वामींच्या पायाशी आहेत असा त्याचा अर्थ होतो। आणि दुसरी गोष्ट अशी आहे, हा अर्थ महाराजांनी सांगितलेला आहे की घड्याळ त्यांच्या मनगटावर सोनेरी घड्याळ आहे महाराजांच्या, घड्याळ म्हणजे काय, वेळेचं दर्शक, काळाचं दर्शक, आणि मग काळ ज्याचा अधीन आहे ते स्वामी आहेत, त्यामुळे घड्याळासकट नवरत्नांच्या अंगठ्यांसकट महाराजांनी ते बोट त्या करंगळीवरती ठेवलेलं आहे। म्हणजेच गुरुच्या चरणाची किती महती आहे हे महाराजांनी स्वतःच्या पायावरती ते बोट ठेवून सांगितलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये असा भाव असू शकतो की गुरुच्या चरणावरती चरण टाकून आपण, म्हणजे गुरुच्या पावलांवर पाऊल टाकत आपण पुढे जायचं असतं, तरच गुरुकडनं जे काही प्राप्त होतं त्याचा पूर्ण आविष्कार आपल्यामध्ये होतो। आपण जर त्या पावलापासून फारकत घेतली, त्या चरणांपासून फारकत घेतली, तर काहीही हाती लागत नाही, ह्याच सिम्बॉल म्हणून महाराजांनी ते गुरुचरणावरती पोट ठेवून दाखवलेलं आहे। मग गुरुच्या पावलावर पाऊल टाकून चालणं म्हणजे काय, याचा अनुभव कसा येतो, किंवा गुरु आपल्याला चालवतो कसा, याचा अनुभव मी कैलास परिक्रमेमध्ये घेतलेला आहे, की मला माहित होतं की आणि मला ते जाणवत होतं की माझा परमेश्वर माझ्या बरोबर कैलास परिक्रमा करतो आहे, आणि तो जी पावलं टाकतोय त्या पावलावरतीच पावलं टाकत मी पुढे चाललेलो आहे। तुम्हाला काय ते धुळीमध्ये प्रत्यक्ष पाऊल उमटलेलं दिसतं का? असं तसं दिसत नाही, पण ते जे दिठीला दिसत नाही, जे आतल्या दृष्टीला दिसतं ते त्या धुळीत उमटलेलं पाऊल असतं गुरुचं। मग महाराज जेव्हा माझ्या बरोबर परिक्रमा करत होते त्यांच्याच कैलासाची, त्यांच्याच त्या धामाची जेव्हा परिक्रमा करत होते माझ्या बरोबर, तेव्हा मला पक्की खात्री होती की माझ्या बरोबर माझा चालविता धनी कोण आहे, चालविशी हाती धरोनिया कोण होतं, महाराजच होते। नाही तर एवढ्या त्या एक्स्ट्रीम क्लायमेट मध्ये, ज्या अतिशय लहरी हवामानामध्ये, तो शिवाचा महाल आहे म्हणजे ते लहरीपणाच्या सगळ्या लहरी तिथे असणार असतील, मग त्या लहरी हवामानामध्ये जेव्हा आपण चालत असतो आपली शारीरिक क्षमता किती आहे हे आपल्याला पक्क माहिती असतं, मग त्या शारीरिक क्षमतेवर मात करून जेव्हा आपण त्या परिक्रमेमध्ये वाटचाल करत असतो तेव्हा एक पक्की धारणा अशी असते की माझा गुरु जेव्हा माझ्या बरोबर चालतोय तो कदाचित काही वेळेला माझ्या पुढे पण मार्गदर्शक म्हणून 10 पावलं चालत असेल तर त्या पावलांवरती पाऊल टाकत मला ती मार्गक्रमणा करायची आहे, आणि त्या पद्धतीने माझी ती परिक्रमा झाली। त्यामुळे महाराजांनी जे सांगितलंय की गुरुच्या पावलावर पाऊल टाकत, गुरुच्या पावलांमागे पाऊल टाकत जेव्हा शिष्य पुढे सरकतो त्यावेळेलाच त्याच्या हाती त्या गुरुतत्वाची जी काही कृपा असते किंवा गुरुतत्वाने जे काही दिलेलं असतं ते आतमध्ये उमलून येतं, हा माझा अनुभव आहे, म्हणून मी तो आता ओघात आला म्हणून सांगितला। हे पावलांच्या बाबतीतला आपण पाहिलं, कारण बऱ्याच लोकांना हा प्रश्न आहे की काय नेमकं काय त्याच्यामध्ये मागचं कारण काय, असं महाराज दाखवतात ते पण, तर त्याचं कारण हे आहे की गुरुच्या चरणाची महती अपाट आहे, हेच त्याच्यामधनं त्याने अधोरेखित केलेलं आहे।
ज्ञाननाथ रानड्यांची गोष्ट आपण बघितली होती काही भागांपूर्वी, तर ते ज्ञाननाथ रानड्यांच्या पुढच्या गोष्टीकडे आपण वळूया की ते आता चांगलेच वयाने मोठे झाले होते. डॉक्टर गैसासांकडे त्यांना नोकरीही लागली होती आणि त्यांची साधना तर चालूच होती जी हरिनाथ बाबांनी दिलेली होती ती. तर त्यामध्ये असं झालं की एकदा हरिनाथ बाबा त्यांना म्हणाले, अरे तू घरामध्ये साधना करतो पण त्याच्यामध्ये विक्षेप खूप येतो, तर त्याऐवजी तू अशी एखादी जागा बघ की ते तुझ्या साधनेमध्ये कोणताही विक्षेप येणार नाही. तर त्यांनी रानड्यांनी ती अशी जागा शोधायचा प्रयत्न सुरू केला आणि मग त्यांना ती कुठे मिळेना. शेवटी त्यांनी त्यांच्याकडे नोकरी करत होते त्यांना त्यांनी सांगितलं की मला अशी अशी साधनेसाठी जागा हवी आहे, आणि जरी ते त्यांच्याकडे नोकरी करत असले तरी त्या डॉक्टरांना ते माहिती होतं की त्यांची साधना काय आहे, त्यांना कोणाचा हे गुरु गुरु म्हणून कोण प्राप्त झाले, नाथपंथीय ते कसे आहेत, हे सगळं त्यांना माहित होतं. तर त्यांनी त्यावेळेला पर्वती संस्थानाचे जे विश्वस्त होते आबासाहेब मुजुमदार त्यांच्याकडे एक शब्द टाकला आणि मग त्या विश्वस्तांनी त्यांना पर्वतीवरती जी माधवराव पेशव्यांची समाधी आहे त्याच्या मागच्या बाजूची एक छोटीशी खोली साधनेसाठी म्हणून दिली. तर ते खूप खुश झाले, म्हणजे बापू रानडे खूप खुश झाले की आपल्याला गुरुंनी सांगितले हरिनाथ बाबांनी, आणि लगेच अशी जागा पण मिळाली.